बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. गलवानमध्ये जे झालं ते चीनद्वारे पूर्वनियोजित होतं अशा शब्दात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनला ठणकावलंय. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे आणि या चर्चेदरम्यान निर्माण झालेली परिस्थिती जबाबदारीने हाताळण्यावर दोघांमध्ये एकमत झालंय. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. शिवाय 6 जून रोजी दोन्ही बाजूंच्या कमांडिंग ऑफिसर्सद्वारे झालेल्या समझोत्याचं भविष्यात प्रामाणिकपणे पालन होण्याची गरजही या चर्चेत व्यक्त केली गेली आहे. दोन्हीकडच्या जवानांनी द्विपक्षीय करार आणि प्रोटोकॉलचं पालन केलं पाहिजे. शिवाय प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरही दोन्ही बाजूंनी कोणतीही आगळी घडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला थेट इशाराच दिला आहे. आपल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, जशास तसं उत्तर देण्यास भारत सक्षम आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. भारताची अखंडता कायम राहील असा विश्वासही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. सीमेवर सुरू असलेल्या चीनच्या कुरापतींना मोदींनी सडेतोड उत्तर दिलंय. भारत हा शांतताप्रिय देश आहे, मात्र कुणी भारताला उकसवण्याचा प्रयत्न केला तर बरं होणार नाही किंवा हा प्रयत्न करू नये असं मोदींनी यावेळी चीनला ठणकावलंय. मैं देश को भरोसा दिलाना चाहता हूं, हमारे जवानों का बलिदान व्यर्थ नहीं जाएगा. हमारे लिए भारत की अखंडता और संप्रभुता सर्वोच्च है और इसकी रक्षा करने से हमें कोई भी रोक नहीं सकता. तर लडाख सीमेवर चीननं केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशभरात चीनच्या विरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली आहेत आणि प्रयागराजमध्ये चीन विरोधात आंदोलन करण्यात आलंय. तर चीननं केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय. आपण या व्हिज्युअलच्या माध्यमातून पाहू शकतो. पाटण्यातही चीन विरोधात निदर्शनं करण्यात आली आहेत. कानपूरमध्ये देखील चीनच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली आहेत. इकडे मुंबईतही भाजपच्या कार्यकर्त्यांनी चीनच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. जम्मूमध्येही नागरिकांनी चीननं केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. तर वाराणसीतही चीन विरोधात निदर्शनं करण्यात आली आहेत. भुवनेश्वरमध्येही नागरिकांनी चीन विरोधात तीव्र आंदोलन केलं आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा निर्धार यावेळी आंदोलकांनी केला आहे. तर आसनसोलमध्ये देखील काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी चीन विरोधात निदर्शनं केली आहेत. धर्मशालामध्येही नागरिकांनी आंदोलन करत चीनचा निषेध केल्याचं आपण पाहतोय. Gorka!